या नाटू नाटूमुळे एक ट्रॅडिशनल असलेलं पारंपरिक भारतीय संगीत आणि त्याला आधुनिकतेची दिलेली जोड याची जगाला अतिशय छान ओळख झाली आहे आणि त्याचं भविष्य निश्चितच सुंदर आहे, उज्ज्वल आहे. वळूयात पुन्हा एकदा राजकारणाच्या आखाड्याकडे. खासदार संजय राऊत यांनी विधानसभा हक्कभंग समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला आहे. दौंडच्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात कुल यांची सत्ता आहे आणि या कारखान्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी लिखित स्वरूपात अशा प्रकारचा आरोप केला आहे, ट्विटही केलं आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना कारवाईची विनंती केली. राहुल कुल विरोधकांच्या टार्गेटवर. मालमत्ता गहाण ठेवून तो कारखाना चालवलेला आहे. 500 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप. संजय राऊत साहेबांना खरं तर खाली ग्राउंड रियालिटी माहीत नसावी असं माझं मत आहे. विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. पुणे जिल्ह्यातल्या दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल विरोधकांच्या निशाण्यावर आले. खासदार संजय राऊतांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल कुल यांची सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप राऊतांनी केलाय. तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. साधारण आतापर्यंत 500 ते 550 कोटी रुपयाचा गैरव्यवहार या कारखान्यात झाले असून जवळजवळ 1000 शेतकरी भागधारक यांची कशी लूट झालेली आहे याचे संपूर्ण पुरावे ऑडिट रिपोर्टसह मी या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवलेले आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलंय. त्यात राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे 2016-17, 2019-20, 2020-21, 2021-22 या 4 वर्षादरम्यान साखर कारखाना बंद होता. मात्र कारखान्यानं ऊस तोडणी वाहतुकीसाठी विविध बँकांचं कर्ज काढलं. या आर्थिक व्यवहारात 210 कोटी 25 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आलाय. तसंच बंद काळात 28 कोटींची अनामत आणि खुल्या साखरेची परस्पर विक्री करून 160 कोटी हडपल्याचं राऊतांनी या पत्रात म्हटलंय. त्यांनी जे आरोप केले ते राजकीय स्वरूपाचे आहेत. कारखान्याची त्यांना फारशी माहिती नाही. हा कारखाना सहकारी हे माहिती नसावी. मनी लॉन्ड्रिंगचा सहकारी साखर कारखान्यात प्रश्न यायची शक्यता फार कमी राहते आणि याच्यामध्ये तर हा अतिशय कर्ज असणारा कारखाना आणि आमच्या स्वतःच्या मालमत्ता बऱ्याच वेळेला तारण ठेवून चालवलेला आहे. त्यामुळे त्यांना अपुऱ्या माहितीच्या आधारे आणि राजकीय दृष्टीने केलेले वक्तव्य असं माझं मत आहे. राजकारणात असे वक्तव्य होत राहते. कारखान्याच्या नावावर अनामत रक्कम काढण्यात आली असून साखर कारखान्याच्या 49,000 सभासदांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार नामदेव ताकवणेंनी केलाय. तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक राहुल कुल यांना पुन्हा एकदा नोटीस पाठवणार असल्याचं बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांनी म्हटलंय. त्या कारखान्याची शेपटी हनुमंतरायाच्या शेपटी सारखी लांबणारी आहे भ्रष्टाचाराची. म्हणून याची निरपेक्षपणे चौकशी झाली पाहिजे. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या शीर्षस्थ नेत्यांकडे एक मागणी करणार आहे की या आमदाराला पहिले निलंबित करा, याला थांबवा आणि याची निरपेक्ष चौकशी करा. एकीकडे संजय राऊतांनी राहुल कुल यांच्यावर आरोप केलेत तर दुसरीकडे संजय राऊतांविरोधात दाखल करण्यात आलेल्या हक्कभंग समितीचे राहुल कुल प्रमुख आहेत. त्यामुळे या आरोपांना वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालंय. मात्र संजय राऊतांच्या आरोपामुळे राहुल कुल अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.